Daniela Candela! तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या आपण गावी होतो आणि गावचे जरा फेरफटका मारत होतो, तर या ठिकाणी आपल्याच गावातल्या बोद्धवाडी इथल्या मुलांनी काही टुर्नामेंट्स ठेवल्यात ओवरऑमच्या, तर तिकडे जातो आहे आपण बघायला. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, चॅनलला नवीन आला असं त्याला सबस्क्राईब सेट बंद असून ठेवा, जेणेकरून आपल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन थेट पोहोचतील. मित्रांनो, गावात क्रिकेटचे सामने नेहमीच भरवले जातात, म्हणजे आमच्या इथे KPL-सुद्धा भरवली जाते, कळंबणी प्रीमियर लीग म्हणून. ती साधारणतः जानेवारीमध्ये, म्हणजे 26 जानेवारीच्या वेळेला असते. त्यावेळेस आपल्याला येणं झालं नाही इकडे, मात्र आत्ता आपण आलो होतो योगायोगानं. तर इथे आमच्याच गावातल्या बोद्धवाडीतली जी मुलं आहेत त्यांनी या टुर्नामेंट भरवल्या आहेत इकडे रेल्वेच्या इथे एक मोठं मैदान आहे तिकडे, तर ते आपण बघायला इथे आलो आहे. तर चला, आमच्याच मंडळातले काही जिद्द क्रीडा मंडळ हंबीरवाडीतले पोरांच्या सुद्धा इथे टीम भरवलेली आहे त्यांच्या या, म्हणजे त्यांनी आपली टीम इथे घेऊन आलेत. हे ओपन ओवरआर्म स्पर्धा आहेत, ज्या बाजूच्या आजूबाजूच्या गावातल्या सगळ्या टीम इथे येऊन खेळणार आहेत. तर त्यातच आपली जिद्द क्रीडा मंडळाची सुद्धा टीम आहे, तर त्याचीसुद्धा संध्याकाळची आता एक मॅच होती, ती बघणार आहोत आपण. आणि त्याचबरोबर इथला हा जो काय क्रिकेटचे सामने आहेत त्याचा थोडासा एन्जॉयमेंट करूया आपण जाऊन. तर चला, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तिकडे आहे कोपऱ्याला अरे विजय, हा डायरेक्ट झालं उचला, त्याला उचला. वैभवशेठचा बर्थडे आहे, एकटाच होता काय? शुभेच्छा द्या सगळ्यांनी वैभवशेठला. शुभेच्छा. अरे बरेच रुकती, तीन बायका होते, तीन बापी होते. भांडा रे, जरा व्हायरल करतो तुमचा व्हिडिओ. भांडा मग दिलीप हंबीर, मद फक दिलीप हंबीर, आदित्य हंबीर. मग इथं चाललेलं आहे मॅच, इथं लाईव्ह बघत आहात तुम्ही, इकडे आनंद उमेश शिर्के गवडा. ही अशी रोमांचक मॅच आणि हा बॉल डॉट इझी
सुतार यांनी कॅच दुसरा बॉल टाकत आहे रोहन पालकर. वाटलं माझा कॅच परत बॉल चल गेला बॉल मस्त नाटकोस एक डॉट काढ अजून एक डॉट पाहिजे रोहन पालकर दुसरा बॉल आडवाला डिटी मार लागेल तुला तुला गुंजेवरचा वडा पाव देणार मी तिसरा बॉल आता तिसरा बॉल लागत आहे आणि अबे आपण बॉल डॉट खाली दे खाली दे वे खाली तीन बॉल अठरा ये मार दे शेअर करणार आता गजाननचा काय बोलाल तुम्ही सचिन साहेब कशी मॅच चालली. खूप सुंदर एकदमच अतिटतीचा सामना होता पण जिद्दच्या पोरांनी खूप चांगल्या पद्धतीने मॅच खेळले आणि आय होप की आता फायनल पण आमच्याच कडे यावी अशी इच्छा आहे. थँक्यू मोलाचं सहकार्य दिलात तुम्हाला काय वाटतंय वैभव साहेब. आज आमचं आता एक वर्षी मॅच आहे त्याच्यामध्ये आमचं 17 टार्गेट झालेलं आहे. आता आमची 3 बॉल झालेले आहेत त्यांचे फक्त 2 रन झालेले आहेत तर आमची ही मॅच आमच्या हातामध्ये आणि आम्ही मॅच जिंकणार. थँक्यू बर्थडे बॉयला विचारणार. बर्थडे बॉय बर्थडे बॉय तुम्हाला काय वाटतंय आज तुमच्या बर्थडे निमित्त मॅच भरवली आहे तुम्हाला काय वाटतंय. लय भारी वाटतंय बोला अजून 2 शब्द बोला काय. आम्ही फायनल भरणार कोण नाहीत ना इथं नाही अभिजित पूछबीछ होत नाही करू दे टेमला बॅट लावला ना बघ खेळतोय इकडं होट्या काय वाटत मॅच तुम्ही जिंकलात काय वाटतंय तुम्हाला सांगा 2 शब्द बोलायचा इथे. आमच्या टीमचा कॅप्टन आता सेमीफायनलची मॅच आहे ओके तर आता जिद्द क्रीडा मंडळ आणि संघर्ष 11 कर्टेल संघर्ष 11 कर्टेल अच्छा त्यांची मॅच आहे आता सेमीफायनलला त्यांची किती 7-8 रन झाले आणि आम्ही आता चेस करणार आहे आणि ही मॅच आमची असेल आम्ही आता सेमीफायनलला पण जाऊ त्याच्यामध्ये जिंकलो तर रोहन अंबिल रोहन पालकर याने बॉलिंग केली आहे 6 बॉल टाकले त्याच्यामध्ये फक्त त्याने 8 रन दिले आणि आता आमची सेमीफायनल आम्ही मॅच जिंकणार आहे आणि विनर मॅन ऑफ द मॅच रोहन पालकर असेल ओके दुसरं कोण आहे आता घ्या ही फुटेज आणि धावत जाय मस्त अंगे बॅटिंग गेला तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपण ही अच्छी मॅच आपल्या खिशात घातलेली आहे. आपली पोरं जिंकलेली आहेत जिद्दा क्रीडा मंडळाने ही मॅच आपल्या खिशात घातलेली आहे म्हणजे सेमीफायनलची आजच्या दिवसाची लास्ट मॅच होती आणि अशा तऱ्हेने आपण ही मॅच आपण जिंकलेला आहोत आणि पोरांचा उत्साह वाढते सगळी पोरं एन्जॉय करत आहेत. ही मॅच आज आपण जिंकलो आता पुढील फायनलसाठी आपण जाणार आहोत आणि हे फायनल होणार आहे उद्याच्या दिवशी. मजा केली ना मोराने जेणेकरून
तर चला मित्रांनो, असा हा आजचा टुर्नामेंट साईडकडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून कळवा. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन दाबा. लास्टची मॅच आपली होती जिद्द क्रीडा मंडळ आपली हमीरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध कोण होते आपले विरुद्ध कोण होते ते आपले कर्टेल आले होते का. सेमीफायनल आपण मारली, पोरं जरा उत्साहित होती, मजा केली जरा पोरांनी. तर एक एक ओवरचीच खेळवली होती, काहीतरी 9 हे होतं ना, 9 पाहिजे होते ना त्यांना आपल्या पोरांना, आणि 8 पाहिजे होते म्हणजे 9 लीड म्हणजे हे होतं विन होता. स्कोअर काय मारून दिला नाही जास्त पोरांनी, 2 बॉल्स 6 आणि एक काहीतरी 4 मारला का, हा का, हां आणि जिंकले. सेमीफायनल आपल्या हातात आली, बाकी पोरं खूपच उत्साही झाले होते आणि आनंदही मजा करत होते. तर चला ही व्हिडिओ इथंच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात आपल्या सगळ्यांना एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय. चला रे, बाय बाय.